अध्यक्ष महोदय, मी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पावर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, नवी मुंबई महानगरपालिका हा MMR परिसराचा एक भाग आहे. कोरोनाच्या साथीमध्ये कुटुंबातले काही घटक गेले, नात्यातले गेले, मित्र गेले, सहकारी गेले, जीवापाट प्रेम करणारे जन गेले, त्यांच्याविषयी मनात दुःख ठेवून हा संघर्ष करण्याचा ह्या कोरोनाविरुद्ध पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी जो एक आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण केला आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारने सुद्धा पावलं उचलली. परंतु त्या कालखंडामध्ये एकूण नवी मुंबई महानगरपालिकेतला कोरोनाची एकूण रोखण्याची भूमिका घेतली तर 251 कोटी रुपयाची मागणी केली होती, त्यापैकी फक्त 10 कोटी 40 लाख रुपये फक्त नवी मुंबई महापालिकेला देण्यात आले. अध्यक्ष महोदय, MMR परिसराकरता राज्य शासनाकडून 1200 कोटी रुपयाचं वितरण झालं कोरोना करता. कोविड सेंटर उभारणे, लसीकरण करणे, मास्क देणे, सॅनिटायझर ह्या सर्व बाबती करता नवी मुंबई महानगरपालिकेला एकही पैसा देण्यात आलेला नाही. सुधीर भाऊ, जसे महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा वंचित आहे, तसं MMR परिसरामध्ये नवी मुंबई वंचित आहे. ही गोष्ट सांगताना मला दुःख वाटतं. अजितदादाच्या बरोबर आम्ही काम केलेलं आहे. अजितदादांनी मनामुंबई करता बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, परंतु दादांनी अट्टास करून सुद्धा दादांना ज्या प्रमाणामध्ये यश मिळालं पाहिजे यश मिळू शकलं नाही, ही खेदजनक बाब आहे. अजितदादा हा शिस्तीचा भोक्ता, नीटनेटकेपणा, प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजे, टेबलावरची कुठलीही गोष्ट जशी तशी असली पाहिजे, आजूबाजूला कचरा असता कामा नये. पण दादा, आज संपूर्ण ह्या राज्याचा कारभार बघताना तुम्ही आनंदित असाल असं मला वाटत नाही. एकूणच या सगळी गोष्टी बघताना सिडकोनी नवी मुंबईच्या लोकांच्या जमिनी घेतल्या, त्याच्यावर करोडो रुपये जमवले, 5000 कोटी रुपयाच्या अनुषंगानं एअरपोर्ट निर्माण करायची भूमिका केंद्र सरकारने राज्य सरकारने काही मदत दिली असेल. कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्या महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदांची आर्थिक स्थिती नव्हती अशा लोकांना सिडकोनी मदत केली, चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या नवी मुंबईच्या शेतकऱ्यांच्या जीवावर नवी मुंबई सिडको उभी राहिली, त्या नवी मुंबई महापालिकेला सिडकोकडून कोरोना कालखंडात एकही पैसा देण्यात आला नाही. दादा, जरी विविध मंत्री जरी पुरवण्या या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने उत्तर देणार असतील तरी सुद्धा रोख तुमच्याचकडे आहे. अर्थमंत्री म्हणून सगळी जबाबदारी तुमचीच आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की त्या कोरोनाच्या कालखंडात MMR परिसराकरता 1200 कोटी रुपये दिले गेले, त्याच्यातल्या नवी मुंबई करता किती रुपये आणि कधी मिळणार आहेत हे आपल्या भाषणामधून मला मिळणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर सिडकोनी अन्य महानगरपालिकांना दिलं, आनंद आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे अडचणीत आल्यानंतर असं म्हणतं जनता अडचणीत असते, राजाने कोठारे खोलायला पाहिजेत, राजाने कर्ज काढलं पाहिजे, जनसामान्यांचा जीव वाचवणं हीच राजाची पहिली प्राथमिकता असते. अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबईला 1200 कोटीपैकी पैसे का दिले नाहीत आणि किती देणार आणि कधी देणार हे पण दादा आपल्याकडून मला अपेक्षित आहे. कुठल्याही शहराची रचना करताना प्लॅनिंग केली जाते, सिडकोची रचना करताना कमर्शियल प्लॉट काढले गेले, शैक्षणिक प्लॉट, आरोग्याचे प्लॉट, गार्डन, मैदाने. परंतु त्या त्या कालखंडातल्या आलेल्या MD लोकांनी काही सदन लोकांशी म्हणजे बिल्डर लोकांशी लागेबांधे करून सार्वजनिक उपयोगाकरता असलेले भूखंड त्याचा युजर चेंज करून त्या ठिकाणी कमर्शियल पद्धतीनं ते भूखंड विकले गेले. वारंवार मागणी करून सुद्धा सिडकोकडे सिडकोनी सार्वजनिक हिताकरता असलेले जे काही भूखंड आहेत त्याची अजून नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित केले नाही. सार्वजनिक गोष्टी करता फायर ब्रिगेड करता प्लॉट पाहिजे, पोलीस स्टेशन करता प्लॉट पाहिजे, मैदानाकरता प्लॉट पाहिजे, गार्डन करता प्लॉट पाहिजे, महिला वसतिगृह करण्याकरता प्लॉट पाहिजे, वाचनालय करता प्लॉट पाहिजे. आणि आजच्या या अर्थसंकल्पावर चर्चा करताना माझी शासनाकडून अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं
अन्य शहरांकडे तुम्ही बघता त्याच पद्धतीने नवी मुंबईकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे एकूणच कालच्या अजितदादांच्या भाषणामध्ये मेट्रो करता एवढे, रेल्वे करता एवढे, रस्त्या करता एवढे, समृद्धी मार्गाकरता एवढे, ह्या कालखंडात आम्ही हा रस्ता सुरू करू, त्यावेळेला याचं उद्घाटन करू, याचं भूमिपूजन करू, चांगली गोष्ट आहे. राज्य प्रगती पथावर गेला पाहिजे. परंतु ज्या शहराने आपल्याला अजिबात त्रास दिला नाही, मी विनम्रपणे अध्यक्षांमध्ये सांगतो, शरद पवार साहेबांनी मला नेतृत्व त्या शहराचं दिलं, बाळासाहेब ठाकरेंनी दिलं, त्या दोन्ही विभूतींचं किंवा त्या व्यक्तिमत्वाचं मी आदरच करतोय. 2020 साली मी घोषणा केली की इति 20 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेत जनतेला पाणी पुरवठा आणि घरपट्टीमध्ये वाढ करणार नाही. 2020 साला एक पैसा वाढ झाली नाही. आणि आज मी आपल्या साक्षीनं सभागृहात सांगतो की पुढची 20 वर्षसुद्धा नवी मुंबईमध्ये घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. हे काय असं मनात आलं म्हणून घोषणा केली अशी भाषा नाही. निश्चितपणे आत्मविश्वासानं अभ्यास करून हे बोलतोय मी. परंतु याचा अर्थ तिथलं शहर स्वतःच्या ताकदीनं उभं राहते याचा अर्थ राज्यशासनाचं दायित्व नाही. आज खरं म्हणजे मेट्रोची त्या ठिकाणी सुधारणा कल्याणकडे, भिवंडीकडे, इकडे अंबरनाथकडे, तलोजाकडे, नवी मुंबईकडे मेट्रोचा रोख ना दिसत. दादा तुम्ही इकडे लक्ष द्या की आज एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर नवी मुंबईतून जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनाची वर्दळ एवढी वाढणार आहे की वाशीकडून जाणारा कोकण बोर्डकडे रस्ता अपुरा पडेल. आज ऐरोलीकडून आपण रस्ता केले आणि ऐरोली माध्यमातून एलिव्हेटेड ब्रिज डोंगर फोडून काटईकडे आपण ब्रिज पलीकडे उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर काढणार आहोत. परंतु मधल्या कालामध्ये त्या ठिकाणी घाटकोपर आणि एक विक्रोली मापे अशा एका ब्रिजचं सर्वेक्षण झालेलं आहे. जर का ऐरोली ब्रिज, वाशी ब्रिज याच्यामध्ये माप्याचा ब्रिज असं जर विक्रोली मापे ब्रिज काढला गेला तर भविष्यकालची होणारी जी एकूणच असलेली वर्दळ ही त्या ठिकाणी निश्चितपणे कन्नमोर नगर. आणि अशा प्रकारे जर का त्या ठिकाणी मदत झाली, तिथे ब्रिज झाला, तर निश्चितपणे ज्याला यातायात सिटी मोबिलिटी हा जो भाग आहे हा निश्चितपणे सुरळीत होऊ शकेल. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरी की नवी मुंबईच्या लोकांनी नगण्य सुरुवातीच्या कालखंडामध्ये 4-5 रुपये मीटरने सुधीरभाऊ जमिनी संपादित केल्या गेल्या. आज त्या त्या जमिनीचा 1 स्क्वेअर फुटाला 3 लाख रुपये, आज एका स्क्वेअर फुटाला, स्क्वेअर मीटरला 3 लाख रुपये भाव मिळतो. आज ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिला त्यांनी गरजेपोटी घरं बांधली, साधारण 20 वर्षांनी एक पिढी वाढते, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बांधलेली घरं अजून सुद्धा अनधिकृत आहेत. चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा कुठेतरी रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला, रोजगार मिळत नाही, मग त्यांनी गाळे बांधले, दुकानं त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये काढली, अजून सुद्धा त्या जागेच्या वर शिक्का आहे अनधिकृतता. या ठिकाणी 2020 मार्चच्या तारांकित प्रश्नामध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळेला ग्रामस्थांनी बांधलेल्या घरांच्या बाबतीमध्ये ती अधिकृत करण्याकरता त्या ठिकाणी आम्ही आदेश दिलेले आहेत, जमिनीची मालकी हक्क मिळावा त्याकरता महसुली संरक्षण करण्याचे लेखी आदेश देऊन देखील सुद्धा संरक्षणाचे काम अजून पूर्ण झालेलं नाही. आणि म्हणून माझी मागणी आहे की ते सर्वेक्षणाचे काम करून त्या शेतकऱ्यांना त्या जागा त्यांच्या मालकी हक्काने दिल्यानंतर त्याचं पुनर्वसन होण्याचा मार्ग निश्चितपणे मोकळा होणार आहे. नवी मुंबईच्या पूर्व भागामध्ये MIDC वाढली, MIDC एकूण निर्माण करण्याकरता लोक आली, लोकांनी राहण्याकरता झोपड्या बांधल्या, सिडकोची निर्मिती करण्याकरता लोकांनी झोपड्या बांधल्या, त्या ठिकाणी ते आज अनधिकृतच झोपड्या म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी वसत आहेत. आणि म्हणून माझी मागणी आहे की त्या झोपड्यासुद्धा त्या ठिकाणी अधिकृत करून त्याच्या खालची जागा त्यांच्या मालकीची केली तर निश्चितपणे त्या लोकांना त्यांचा जीवन निश्चितपणे एक शाश्वत होईल. कधीतरी एक घरा कामा धंद्याला गेलेले असताना सिडकोचे MIDC लोक येतात, पोलिसाचा फौज फाटा आणतो आणि त्या ठिकाणी ते तोडले जातात, संध्याकाळी आले घरी तर ते आपलं घर ते दिसत नाही. आणि अशा प्रकारची
फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल. लोकशाही म्हणजे काय? लोकांच करताच आहे. जरी ते त्यांनी स्वतःच्या राणी करण्याकरता अन्न वस्त्र निवारा गरज आहे. अशा प्रकारच्या सरकारच्या जागेवर त्यांनी जर त्या ठिकाणी बांधकाम केलं, त्यांनी फार मोठा गुन्हा नाही केला, म्हणजे फाशी देणे एवढा गुन्हा नाहीये. आणि म्हणून राजा कसा पाहिजे? डोलस पाहिजे. आपल्या जनतेची काय दुःख ती समजली पाहिजेत. चुका होतात, चुकांना करणारा त्याला देवच म्हणायला लागेल. माणूस आहे म्हणून चुका करतो. आणि अशा ह्या लोकांना निश्चितपणे शाश्वत देण्याकरता त्या ठिकाणी त्यांच्या झोपड्या कायमित केल्या पाहिजे. MIDC निर्माण झाली, रस्ते बांधले, प्लॉट केले, विकले, म्हणजे MIDC काम देसाई साहेब संपलं नाही. त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची जागा महापालिकेने मागितली, ट्रक टर्मिनलची जागा मागितली, टेम्पो टर्मिनल. MIDC पैसे मागते. MIDC हे हा परिसर तुमचं पाल्य आहे. तुमच्या पाल्याची जोपासना करण्याकरता म्हणजे वडिलांचं सोडून काकाकडून पैसे मागण्यासारखा तो अर्थ त्याचा झालेला आहे. आणि म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने त्या झोपट्या झाल्यात. त्या ठिकाणी लोकांना शाळा शिकण्याकरता शाळा पाहिजे, रुग्णालय पाहिजे, याकरता जागा MIDC विनामूल्य द्याव्यात अशा प्रकारची माझी मागणी आहे. आणि तशा प्रकारचे आपण आपल्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आता खरं म्हणजे नवी मुंबई म्हणजे एका बाजूला औद्योगिकरण, एका बाजूला नागरिकरण. परंतु नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्त भूमिहीन लोकांना त्या ठिकाणी आपले माननीय बाळासाहेब ठाकरेंनीच त्या ठिकाणी घोषणा केली होती की मराठी माणसाला 80% नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. कायदा झाला, परंतु कायद्याची अंमलबजावणी होते किंवा हे प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून देसाई साहेबांचे उद्योगमंत्री तुम्ही आहात, तुम्ही आढावा घ्या. तुमच्या रिजनल ऑफिसरच्या माध्यमातून किती कंपन्या झाल्या, कुठल्या केमिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, इलेक्ट्रॉनिकच्या, आणि त्यामध्ये प्रकल्पग्रस्त किती, स्थानिक किती आणि मराठी माणूस किती, याचा सुद्धा कधीतरी लेखाजोखा करण्याची गरज आहे. आणि माझी मागणी आहे, जर अशा प्रकारच्या जर त्या ठिकाणी जर आपण निश्चितपणे विचार मांडले, त्याची जर प्रॅक्टिकल जर त्याची आपण जर जपणूक करणार नसू, तर ह्या घोषणा फक्त पेपरमध्ये राहतील, दप्तरातच राहतील. आता आरोग्य विभागाचं वीजमंत्री राज्यमंत्री कुठेतरी आहेत का? बाब अशी की नवी मुंबई हे चोरीमध्ये, ज्याला लिकेज मध्ये, सगळ्यात कमी असलेलं शहर आहे. जास्त रेव्ह्यू देणारं शहर आहे औद्योगिकरणामध्ये, नागरीकरणामध्ये सुद्धा. परंतु त्या ठिकाणचे असलेले DP बॉक्स तिथल्या, आणि नवी मुंबई महानगरपालिकेने, अजितदादांना माहिती आहे की महापालिकेने MSEBला पैसे दिले होते अंडरग्राऊंड केबल करण्याकरता. आणि असे असताना इतक्या महापालिकेने जबाबदारी घेतल्या, परंतु DP बॉक्स ते खुले, ऐरोली विभाग, कोपरखैरणे विभाग, घनसोली विभागामध्ये शॉक लागून कितीतरी नागरिकांचा मृत्यू झालेला आहे, काही अपंग झालेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्षांमध्ये आपल्या मार्फत माझी शासनाला मागणी आहे, जर नवी मुंबईच्या लोकांनी जर तुम्हाला भर हुकूम जर त्या ठिकाणी वीज भरणा केलेला असेल, वीज तुमचे बिलं भरलेले असतील, तर नवी मुंबईच्या लोकांना जीव जाण्याकरता ही परिस्थिती निर्माण तुम्ही केलेली आहे, ही थांबली पाहिजे. खरं म्हणजे मधल्या काळामध्ये कोरोनाच्या कालखंडात काही लोक म्हणजे काही लोक घरी राहिली आणि राऊंड द क्लॉक AC चालवले, लाईट चालवले, म्हणून वीज जास्त वापरली गेली असेल अध्यक्षमध्ये. परंतु काही बंद असलेल्या ब्लॉकमध्ये लोकांना तिप्पट बिल आली. मधल्या काळामध्ये माननीय मंत्री महोदय नितीन राऊतांनी घोषणा केली की आम्ही कोरोना कालखंडातली जी वीज वापरली त्याच्यामध्ये सवलत देऊ, काही ठिकाणी असं म्हटलं आम्ही माफ करू. नितीन राऊत साहेबांची इच्छा होती मनापासून, आणि मी आज या सभागृहामध्ये बोलतोय, नितीन राऊत हा स्वच्छ मनाचा माणूस आहे, क्लीन हार्टेड पर्सन. मी माझ्या शहरातल्या लोकांना बोललो की नितीन राऊत यांनी जे भाष्य केले हे अंतःकरण पूर्ण गोर गरिबांचं दुःख बघून त्यांनी केलेलं आहे. परंतु तीन तिडका का मोडका ह्या तीन सरकार पक्षाच्या सरकारमध्ये नितीन राऊतांच्या भावनेला त्या ठिकाणी मातीची किंमत दिलेली आहे. आणि म्हणून माझी मागणी आहे की सर्वजण का श्रीमंत नाहीत? या कोरोना कालखंडात नोकऱ्या गेला, व्यवसाय गेला, घरातले असलेले दागदागिने विकून लोकांनी
जीवन पुढे पुढे सरकत नेलं, काहींनी कर्ज काढलं. आजच्या परिस्थितीमध्ये लोकांच्याकडे पैसा नाही आहे. अजितदादांनी सांगितलं की मधल्या काळामध्ये विजा तोडल्यात, म्हणजे कनेक्शन तोडल्यात, ते पुन्हा जॉईन करण्यात येतात आणि आदेश दिला, चांगली गोष्ट आहे. परंतु आज लोकांना खाण्यासाठी सुद्धा गरजे एवढा पैसा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये जे 5,000 15,000 रुपये बिल आली, पुन्हा त्याचा अजितदादा विचार होण्याची गरज आहे. लोक काही देतील म्हणजे डिस्कनेक्ट करणार म्हणून का भीतीने लोक देतील, परंतु मनापासून देत नाहीत. ज्यावेळेला जनता दुःखी असते त्यावेळेला राजाचा महाल किती चमकणारा असला तरी सुद्धा ते फक्त वरचं तेज असतं, अंतकरणात त्याचं तेज राहू शकत नाही. आणि म्हणून माझी मागणी आहे, अजितदादा तुम्ही तुमच्या ह्या बजेटमध्ये कोरोना कालखंडामध्ये जे लोकांना विजेचे भरमसाठ खोटेनाटे सुद्धा काही बिलं लावली गेली, ती बिलं कमी करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आपण निश्चितपणे विचार करावा. अध्यक्ष महोदय, नवी मुंबई महानगरपालिके या महापालिकेच्या क्षेत्रात आशियातला सगळ्यात मोठा केमिकल झोन आहे. कधी कधी रात्री मी पर्यावरणमंत्री 10 पर्यावरणमंत्री होतो मी, त्या कालखंडामध्ये मी नियंत्रण आणलं होतं. पण आज अशी परिस्थिती आहे की रात्री जर त्या ठिकाणी जर कुठल्यांदा बघितल्यानंतर धुळीचं आणि धुराचं साम्राज्य त्या ठिकाणी भासत नाही असत. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. टीबीचे आजार बलावलेले आहेत, श्वसनाचे आजार बलावलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पर्यावरण मंत्रालयानं निश्चितपणे त्याच्यावर एक जबाबदारीनं बंधनं घातली पाहिजेत. ज्या कंपन्या जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि नॉईस प्रदूषण म्हणजे हवेचं आवाजाचं प्रदूषण करतात, या घटकांना रोखलं गेलं पाहिजे. आणि ती जर नाही केली तर निश्चितपणे कधी ना कधी नवीची जनता टीबी ग्रस्त होईल, हे आपल्या मार्फत मी या सरकारला सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पर्यटनच्या अनुषंगानं नवी मुंबईमध्ये ऐरोली विभाग आहे, त्या ठिकाणी फ्लेमिंगोज हजारोच्या संख्येने फ्लेमिंगोज येतात. आणि जर त्या किनाऱ्याला त्या ठिकाणी बसल्यानंतर अशा प्रकारचं एक सुंदर त्या ठिकाणी चित्र निर्माण होतं आणि त्या ते बघण्याकरता कितीतरी पर्यटक येत असतात. आता तिथली जी जेटी बांधली ती अरुंद व्हायला लागली, लोकांना तिथे उभे राहायला जागा नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी नव्यानं जेटी बांधण्याची गरज आहे, तिथे सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्या ठिकाणी जागा जास्त सुशोभित करून लोकांना बसण्याची, त्यांना उठण्याची, त्यांना पाणी पिण्याची आणि शौचालयाची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था करण्याची गरज आहे. खरं म्हणजे काय झालं की नवी मुंबई स्वतःच्या ताकदीनं उभी राहिली म्हणून शासनाला वाटलं की ह्यांच्याकडे स्वयंभू शक्ती आहे. निश्चितपणे त्यात जनता सुजाण आहे, संस्कारी आहे. त्या ठिकाणी अधिकारी वर्गाला सुद्धा एक प्रकारचा नैतिकतेचा धाक ठेवल्यामुळे आजवर नवी मुंबई सुरक्षित राहिली आहे. परंतु नवी मुंबईच्या करता लोकांनी केलं म्हणून शासनाने काही करायचंच नाही असं काही नाही. आणि म्हणून माझी मागणी आहे की नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावं आणि त्याकरता जो गरजेचा निधी आहे तो अजितदादांनी त्या ठिकाणी द्यावा. अध्यक्ष महोदय, बाब अशी आहे की सरकारने सगळ्या गोष्टी कराव्या म्हणजे नागरिकांनी काय करावं. म्हणजे आता आपण म्हटलं की मी आणि माझं कुटुंब ही जबाबदारी माझी, आता म्हणजे म्हटलं की आता मीच जबाबदार. सुधीर बाबू काय बोलले, मीच जबाबदार. नक्की प्रत्येक माणूस सुद्धा जबाबदारी घेईल, त्याचं कुटुंब जबाबदारी घेईल. पण शासनाने नुसतं फक्त घोषणा करण्यापुरतं राहू नये. शासनाने सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये काय सुख दुःख आहेत हे आपुलकीच्या भावनेतून बघितलं पाहिजे. नुसतं वरवरचं भाषण करण्याकरता त्या ठिकाणी आपुलकी दाखवण्याची गरज नाही. आणि म्हणून अजितदादा, या सर्व मंत्र्यांच्याकडे मागण्या केल्यात, आपण आपल्या आर्थिक मंत्री म्हणून या गोष्टीकडे सकारात्मक बघावं, या सर्व गोष्टी पूर्ण करण्याकरता उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना आदेश द्यावेत ही नम्र विनंती करतो. आणि माझे वक्तव्य थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.